देशाचे कणखर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारकडून 9 वर्षात समाजातील सर्व घटकांसाठी कल्याणकारी कार्य करण्यात आले. देशातील 80 कोटी गरिबांना दरमहा धान्य, 4 कोटी कुटुंबांना घरे, 5 कोटी नागरिकांना मोफत उपचार, ग्रामीण भागात 12 कोटी घरांमध्ये पाणी देण्याबरोबरच फेरीवाले, नवउद्योजक, विद्यार्थ्यांसह परदेशस्थ भारतीयांच्या अडचणीवेळी केंद्र सरकार पाठीशी उभे राहिले. त्या अनुषंगाने मावळ लोकसभा मतदारसंघात महा जनसंपर्क अभियान आयोजित करण्यात आल्याची माहिती हे राज्याचे मंत्री तसंच भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष आणि मावळ लोकसभा अभियान प्रमुख संजय उर्फ बाळा भेगडे यांनी सोमवारी पनवेल येथे आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारला 9 वर्ष पूर्ण झाली आहेत. भाजपातर्फे राबवण्यात येणाऱ्या मोदी @9 कार्यक्रमाअंतर्गत केंद्र सरकारच्या लोककल्याणकारी कार्याची माहिती देण्यासाठी भाजपाच्या पनवेल येथील मध्यवर्ती कार्यालयात पत्रकार परिषद झाली. या पत्रकार परिषदेस भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, प्रदेश सरचिटणीस विक्रांत पाटील, आमदार उमाताई खापरे, ज्येष्ठ नेते बाळासाहेब पाटील, शंकर जगताप, तालुकाध्यक्ष अरुण शेठ भगत, वैशाली डहाळे, शंकर भोईर, अविनाश कोळी, चंद्रकांत नखाते, महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्षा अश्विनी पाटील, जिल्हा संघटन सरचिटणीस दीपक बेहेरे, तालुका सरचिटणीस राजेंद्र पाटील, युवा मोर्चाचे जिल्हा सरचिटणीस मयुरेश नेतकर, ओबीसी सेलचे राजेश गायकर आदी उपस्थित होते. विश्वाचे नेते, देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वात एक नव भारत निर्माण होतोय. अशा नवभारताच्या निर्मितीचे 9 वर्ष पूर्ण होत असताना भ्रष्टाचारमुक्त सरकार आणि आधुनिक विकासाच्या माध्यमातून जगाच्या पातळीवर भारताची निर्माण झालेली ओळख, त्यामुळं या देशातला गावात राहणारा नागरिक ते देशाच्या उच्चस्थानी असलेला नागरिक असं विकासाचं एक नवीन आदर्श मॉडेल जगाने ज्या देशातून शिकलं पाहिजे तो देश म्हणजे आमचा भारत देश आहे. आणि त्या देशाचं नेतृत्व माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी करतात. म्हणून या अभियानाच्या माध्यमातून आम्ही गावात घराघरात जाणार आहोत आणि भ्रष्टाचारमुक्त सरकार देत असताना एक विकासाचं नवीन मॉडेल पंतप्रधान मोदीजींच्या नेतृत्वात जे तयार झाले त्याची चर्चा गावागावात जाऊन करणार आहोत. की आता निवडणूक अजून पुढच्या वर्षी आहे, या वर्षी नाही, 2023 मध्ये नाही आहे, पण दरवर्षी ज्या वेळेला मोदी सरकारच्या कामाला सुरुवात झाली 2014, आपण जर मागच्या नेटवरती जरी जाऊन पाहिलं तर मोदी सरकारनं ज्या वेळेला 1 वर्ष पूर्ण केलं त्या 1 वर्षात काय आणलं, दुसरं पूर्ण झालं काय आणलं, लोकांपर्यंत काय दिलं, जनधनपासून सुरुवात झाली, जनधन खात्यांपासून ते दरवर्षी त्याच्यामध्ये काही ना काहीतरी गोष्टी ॲड होत गेल्या. म्हणजे निवडणूक आली म्हणून आम्ही आता इथं समोर तुमच्या समोर आलेले नाही आहोत, तर दरवर्षी मे महिन्यामध्ये ज्या ज्या वेळेला मोदी सरकारला वर्ष पूर्ण झालं त्यावेळेला अशा पद्धतीचे उपक्रम की मोदी सरकारनं काय केलं प्रगती पुस्तक आहे आणि काय केलं लोकांच्या पुढे जाऊन मांडलेलं आहे तसं ते तुमच्या मार्फत सुद्धा लोकांपर्यंत जावं म्हणून आजची प्रेस कॉन्फरन्स. 30 मे ते 30 जून 1 महिन्याचं मोदी @9 महाजनसंपर्क अभियान आम्ही साकारतो. राज्यामध्ये हे अभियान 30 तारखेपासून सुरू झालेलं आहे. मावळ लोकसभा म्हणून हे अभियान 30 तारखेपासून आम्ही याची सुरुवात केलेली आहे. म्हणून याची पत्रकार परिषद व्हावी, एकंदरीत आमच्या कार्यक्रमाची माहिती आपल्यापर्यंत पोहोचावी आणि जनतेपर्यंत हे विषय पोहोचावेत की नक्की प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी यांचं कर्तृत्व काय. म्हणजे जे ढोकळ विषय असतात जे मीडियाच्या माध्यमातून येतात, चर्चेमध्ये येतात, ते नागरिकांना माहिती आहे, पण त्याचबरोबरीनं नक्की कुठल्या कुठल्या योजना आहेत, नक्की विकासाचे काय प्रकल्प आहेत हे वेगवेगळ्या समाज घटकांमध्ये जाऊन आम्ही त्या ठिकाणी कम्युनिकेट करणार आहोत. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार TV News सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.